कर्णकर्कश आवाज करणाऱ्या शहरातील 35 बुलेट धारकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांचं सायलेन्सर काढत जमा करण्यात आला आहे, तर कलम 198 प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जमा करण्यात आलेले सायलेन्सर लवकरच क्रॅश करण्यात येणार असून कर्णकर्कश बुलेट धारकांवर यापुढेही कारवाई करण्यात येईल अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिली आहे. 35 बुलेट धारकांवर कारवाई झाल्याने बुलेट धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांच्या सायलेन्सरमुळे वयोवृद्धांसह लहान बालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी शहर वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीच्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी विशेष मोहीम राबवत शहरातील जय हिंद ज्युनियर कॉलेज, दत्त मंदिर चौक, संतोष माता चौक, महाजन हायस्कूल, बारा पत्थर चौक, तहसीलदार कार्यालय चौक या भागात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 35 बुलेट धारकांची वाहने जप्त करत त्या वाहनांचं सायलेन्सर काढत दंडात्मक कारवाई केली आहे. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर यापुढे देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिला आहे. या प्रसंगी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी एपीआय भूषण कोते, शहर वाहतूक शाखा धुळे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडनं धुळे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या, विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट, त्यांच्या विरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो, परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही आमचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जैन सिनियर कॉलेज असेल, बारा पत्थर, कराची चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये, मुख्य चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेट धारकांवर आम्ही आज कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण 35 बुलेट या आम्ही शहर वाहतूक शाखा येथे जमा केल्या आहेत आणि सदरचे जे बुलेट आहेत त्यांचे सायलेन्सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत. त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट 198 नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना 1000 रुपये दंड देखील केलेला आहे. ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुलडोझरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे यावर्षी देखील वर्ष अखेर जी काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत. या ठिकाणी मी या आवाहन करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये, जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालकं असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरे जावं लागणार. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.